नमस्कार. कृषी कल्याण बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत. कृषी संबंधित बातम्यांचा बघूया एक वेगवान आढावा. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यावर भर दिला. यासाठी 2022 पर्यंतची मर्यादा ठरवण्यात आल्याचं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी स्पष्ट केलंय. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलंय. केंद्र सरकारनं देशभरातील कृषी उत्पन्न बाजार समित्या ऑनलाईन करण्याचा प्रकल्प सुरू केलाय. त्यानुसार 2000 समित्या ई नाम पोर्टलशी जोडल्या जाणार आहेत. देशभरातील 2.25 कोटींवर शेतकरी व्यापाऱ्यांची नोंदणीही केली जाणार आहे. राज्यातील 105 लाख हेक्टरवरील खरीपाच्या पेरण्या आटोपल्यात. पेरणीची सुमारे 70% कामे आटोपली असली तरी अनेक भागांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत राज्यात 368 मिलीमीटरच पाऊस झालाय. अमरावती व नागपूर विभागात मध्यम स्वरूपाचाच पाऊस झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कापूस खरेदीत यंदा घट झाली आहे. गेल्या वर्षी CCI खरेदी केलेल्या कापसातून 27 लाख गाठी तयार केल्या होत्या. यंदाच्या हंगामात मात्र केवळ 17 लाख गाठी तयार झाल्यात. कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षापासून निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका कापूस व्यापाऱ्यालाही बसल्याचं यावरून दिसतंय. विदर्भातील ज्वारीला 1980 तुलनेत आता तिप्पट दर मिळतोय. एकेकाळी 900 रुपये प्रति क्विंटल असलेल्या विदर्भातील ज्वारीचे दर आता 2850 रुपये प्रति क्विंटल झालेत. याउलट गव्हाची किंमत 1980 1000 रुपये प्रति क्विंटल होती, ती आता 1900 रुपये प्रति क्विंटल झाली आहे. मंडळी राम राम. शेतीची कामं तुमची जवळपास आता पूर्णत्वास आलेली आहेत. अनेक लोकांच्या पेरण्याही आटोपल्या असतील, पण सध्या एक केंद्र शासनाच्याकडून वारंवार आपल्याला आवाहन केलं जात आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजना जो आहे त्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये तुम्ही तुमचं नाव नोंदवलेलं आहे की नाही, तुमचा अर्ज पाठवलेला आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची चर्चा शासकीय स्तरावर आपल्या सगळ्यांना आवाहन केलं जात आहे वारंवार. 15 जुलै त्याची शेवटची तारीख होती, ती आता वाढवून 23 जुलै करण्यात आलेली आहे. तुम्हाला आता मुदतवाढही मिळालेली आहे ज्या लोकांनी अजूनपर्यंत अर्ज केलेले नाहीत. आता यामध्ये राजकारण सुरू झालेलं आहे, तो भाग वेगळा की दादा भुसे म्हणतात की 48 लाख शेतकऱ्यांची नोंदणी महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालेली आहे, पण आता आणखी काही लोकांना मुदतवाढची आवश्यकता होती म्हणून मी पाठपुरावा केला केंद्रीय कृषीमंत्र्यांकडे आणि केलं. आणि या उलट केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे असं म्हणाले की हे सगळं मी पुढा पाठपुरावा केला, नरेंद्र तोमर यांच्यासोबत बैठका घेतल्या आणि माझ्यामुळे ही तारीख वाढलेली आहे. असो दादा भुसे असो की रावसाहेब दानवे असो, दोघांनाही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडनं एवढंच आव्हान आहे की आपण दोघांनी जे केलं आहे ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच केलं आहे. आता शेतकऱ्यांना काय करायचं आहे, तर रिलायन्स असो, SDFC असो, भारती असो किंवा भारतीय विमा कंपनी असो, या सगळ्या कंपन्यांना ज्या ज्या जिल्ह्यांची जबाबदारी दिलेली आहे, आता कुठल्या कुठल्या जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे ती माझ्या स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. कुठल्या कुठल्या जिल्ह्यांकडे कुठल्या कुठल्या कंपनीनी जबाबदारी घेतलेली आहे, या सगळ्यानुसार आपण जर अद्यापपर्यंत पीक विमा योजनेसाठी अर्ज केलेला नसेल तर आपण तातडीनं त्या दृष्टीनं अर्ज करावा, कारण निसर्गाचं चक्र जे आहे ते सांगता येत नाही. आपण अनेक संकटांना शेतकरी बंधूंना आपण तोंड देत आलेलो आहोत. कधी आपल्याला ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ असो, किंवा एखाद्या किडीचा प्रादुर्भाव असू दे, किंवा रोगाचं एखादं आक्रमण आपल्या पिकांवर असू देत, त्यामुळे आपण सतत चिंतेत असतो आणि अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये आपण शेतकरी बांधव काम करत असतो. त्यामुळे आपण आपला सुरक्षा कवच जो आहे तो स्वतःहून जोपर्यंत करणार नाही, स्वतःहून आपल्या पिकांना विम्याचं संरक्षण देणार नाही, तोपर्यंत मला असं वाटतं आपण सुरक्षित राहणार नाही. ते आपल्या आर्थिकही फायद्याचं आहे आणि त्यामुळे आपण मानसिकही फायदा आपल्याला निश्चितपणे होणार आहे. त्यामुळे 23 जुलैची तारीख शेवटची केंद्र शासनानं दिलेली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये सहभाग नोंदवण्याची, तर आपल्याला पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन करतो की आपण तातडीनं आपल्याशी संबंधित जी कार्यालयं आहेत, कृषी कार्यालयं आहेत म्हणा, किंवा जी कोणती कंपनी आपल्या जिल्ह्यासाठी निर्देशित करण्यात आलेली आहे किंवा ज्या कंपनीवर आपल्या जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे, त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांशी तातडीनं संपर्क साधना आणि या पीक विमा योजनेचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. असं एक निदर्शनास आणखी आलेलं आहे की मोठं क्षेत्र जे आहे, अनेक म्हणजे अजूनही 65% एक सर्वेक्षण आलेलं आहे की 65% क्षेत्र जे आहे ते फक्त आता पीक विम्याच्या अखत्यारीत आलेलं आहे, अजूनही 35% क्षेत्र बाकी आहे, म्हणजे मोठं क्षेत्र आणखी बाकी आहे. तर 100% क्षेत्र हे पीक विमा योजनेच्या अंतर्गत, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अंतर्गत यावं यासाठी म्हणून शासनाची धडपड सुरू आहे. लोकनेते असो,
काँग्रेसचे काँग्रेसचे नेते असो, भाजपचे असो, शिवसेनेचे असो की कुठल्याही पक्षाचे नेते असो, आपल्याला त्या पक्षांच्या नेत्यांशी काय घेणं, पण ते जे आव्हान करतात त्या आव्हानाला आपण प्रतिसाद द्यावा आणि शेतकऱ्यांनी स्वतःचा फायदा करून घ्यावा, एवढंच.